खरं तर मावळ मतदार संघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटलेला होता आणि आम्ही सर्व महायुतीच्या लोकांनी तेव्हा शिंदे गटाचंच काम केलेलं आहे. तेव्हा आता सुद्धा भाजपसाठी भाजपने जो चिंचवडचा मतदारसंघ आहे तो भाजपसाठी सुटलेला आहे आणि भोसरीचा मतदारसंघ हा पण भाजपसाठी सुटलेला आहे आणि जो पिंपरी मतदारसंघ आहे हा राष्ट्रवादीसाठी आहे. तर खरं तर त्यांनी ज्यांनी त्यांनी आपापला जो महायुतीचा धर्म आहे तो सर्वांनी खरं तर पाळला पाहिजे असं माझं मत आहे. असा काहीही मिठाचा खडा वगैरे पडणार नाहीये कारण महायुती ही कायम राहणार आहे, शेवटपर्यंत राहणार आहे. ही विधानसभा होईपर्यंत महायुती ही कायम राहणार आहे कारण आमची परवा दिल्ली मुंबईला मीटिंग झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी खुद्द त्यांनी सांगितलं की आपल्याला कामाला लागायचं आहे आणि महायुतीच्या सर्वजणांनी ही शेवटपर्यंत महायुती ही अशीच राहणार आहे आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आता विधानसभेच्या कामाला सगळ्यांनी लागायचं आहे असं सांगितलेलं आहे. खरं तर ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जो प्रश्न विचारला गेला त्याच्यानुसार त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. त्यांनी त्यांच्या मनामध्ये जे आहे ते त्यांनी त्यावेळेला बोलून दाखवलं. कारण माझं 1 वर्षाभराचं जे काम होतं मला साहेब गेल्यानंतर लगेचच निवडणुका लागल्या आणि माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून भाजपने जे मला तिकीट दिलं आणि त्या अनुषंगाने मी निवडून आले, सगळ्यांनी मला जी मदत केली, संघांनी सर्व लोकांनी सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या लोकांनी सगळ्यांनी जी मला मदत केली त्याच्यामुळे मी जी निवडून आले, जो विश्वास माझ्यावरती दाखवला, साहेबांवरती जसा विश्वास होता तसाच माझ्यावरती दाखवला, त्याप्रमाणे मी ज्या विश्वासाला पात्र ठरले आणि 1 वर्षामध्ये मी जी कामं करून दाखवली, मग त्याच्यामध्ये पुनावळ्याचा प्रश्न असेल कचरा डेपोचा ज्यामध्ये 1 लाख लोकं जर बाधित होत होती, परत त्याच्यानंतर 12.5% जो प्रश्न असेल तो मी सोडवलेला आहे, त्याच्यानंतर शास्तीकराचा प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर लगेचच तो पण प्रश्न सुटलेला होता, परत आयुक्तालयाचा प्रश्न असेल जो मुशीला होणार होता आयुक्तालय ते वाकडला मी आणलेलं आहे, असे बरेचसे प्रश्न मी मार्गस्थ लावलेले आहेत. त्याच्यानंतर आत्ताच्या येणाऱ्या ज्या अधिवेशनामध्ये पण मी बरेचसे प्रश्न लक्षवेधी म्हणून मांडलेले आहेत आणि ते प्रश्न पण मी नक्कीच लोकांचे जे प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. या अनुषंगाने मला असं वाटतं की माझी मी जे काही काम केलेलं आहे त्याची नक्कीच तिथं त्या परफॉर्मन्सची नक्कीच विचार केला जाईल आणि तिकीट मला भेटेल. नक्कीच उत्तराधिकारी म्हणून माझाही तेवढाच विचार होऊ शकतो कारण महिलांचं जे जाळं निर्माण करायचं काम होतं ते भाऊंनी मीच त्याचं छोटंसं रोपटं आम्ही लावलेलं होतं, जे बचत गटाच्या माध्यमातून आज जवळजवळ 1200 बचत गट आमचे आहेत आणि त्या माध्यमातून भरपूर मोठं असं कार्य आमचं सुरू आहे आणि अजूनही महिलांचा खूप मोठा प्रतिसाद माझ्या बाजूनी आहे. मला खूप मोठं असं महिलांचं प्रेमही भेटत आहे आणि जितकी साथ त्यांची भेटते, एक महिला आमदार म्हणून मला जेवढं त्यांनी प्रेम दिलेलं आहे, भाऊ नसताना सुद्धा 1 वर्षामध्ये मला खूप सारं प्रेम त्यांचं भेटलेलं आहे.